हाय फ्रेंड्स, मी डॉक्टर नेहा डोंगावकर, मी डर्मेटॉलॉजिस्ट आहे. आज आपण बघणार आहे की एज कशामुळे होतं, काय कारण असतं त्याच्यामुळे हळूहळू आपली एजिंग प्रोसेस व्हायला लागते. तर पहिले तर आपल्याला हे समजून घ्यावं लागेल की एजिंग म्हणजे काय. आता एजिंग एक्झॅक्टली काय होतं हे सांगणं म्हणजे एक खूप मोठं चॅलेंज आहे, म्हणजे सायन्सला पण चॅलेंज आहे की एजिंग म्हणजे काय. तर आपण सायंटिफिक वेनी काय एजिंगची डेफिनेशन केली गेली ते बघूया. जसं जसं आपलं वय वाढतं तेव्हा काही लोकांना वाटतं की माझं एज वाढायला लागलं, काहींना वाटते की मी म्हातारा व्हायला लागलो. तर ह्या दोन्हीही आपल्या आपल्या बघण्याचे पॉईंट ऑफ व्ह्यू आहेत. तर एजिंग जेव्हा होतं तेव्हा नेमकं काय होतं, आपल्या बॉडीच्या बाबतीत काय चेंजेस होतात. तर एजिंग होतं म्हणजे जे काही आपलं एन्व्हायरमेंट आहे, सनलाईट आहे, एअर आहे आणि आपण जे घेतो ते डाएट. आता ह्या सगळं जे एअरमध्ये असलेलं पोल्युशन आणि जे आपल्या सनलाईटमुळे आपले अल्ट्राव्हायलेट बी आणि ए रेज याचा आपल्या शरीरावर होणारा परिणाम आणि आपण जे डाएट घेतो त्या आहारामध्ये असलेले टॉक्सिन्स ह्या तिन्हीचा एकत्रित परिणाम होऊन आपल्या बॉडीमधले जे मॉलिक्युल आहे आणि जे सेल्स आहेत त्याच्यावर जो परिणाम होतो त्याला म्हणतात एजिंग. तर एजिंग प्रोसेसमध्ये आपल्या बॉडीच्या सेल्समध्ये जे मायटोकॉन्ड्रिया असतात, तर मायटोकॉन्ड्रियाचं काम असतं जे फंक्शन असतं, तर त्या फंक्शनमध्ये हळूहळू त्याची इंटिग्रिटी कमी व्हायला लागते, त्याचे फंक्शन्स कमी व्हायला लागतात. तर ते का कमी व्हायला लागतात, त्याचं कारण असतं की हळूहळू आपल्या सेल्समध्ये जे रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीस ज्याला आपण जर थोडक्यात समजण्याच्या भाषेत समजायचं तर जसं एखादं लोखंड असतं आणि त्याला हळूहळू एअरच्या कॉन्टॅक्टमध्ये आला की रस्टिंग व्हायला लागतं, तर तशा पद्धतीतच आपल्या बॉडीच्या सेल्समध्ये काहीतरी जीन्समध्ये म्युटेशन व्हायला लागतं आणि मायटोकॉन्ड्रियाचे फंक्शन हळूहळू डिक्रीज व्हायला लागतात. तर त्या फंक्शनमध्ये जे चेंजेस होतात त्याच्यामुळे हळूहळू बॉडीमध्ये एजिंग तयार व्हायला लागतं. तर ही एजिंगची प्रोसेस आहे की ॲक्च्युअली एजिंग होतं म्हणजे काय होतं. तर हे एजिंग होतं, मग त्या एजिंगचा कॉज काय. तर पहिलं कॉज मी सांगितलं की फोटो एजिंग, जे जनरली सगळ्यांनाच फोटो एजिंगचा जो लक्षात न येणारा पण एक महत्त्वाचा मॅटर आहे की एकदा जसं ॲडोलसन्स एज असतं की 17-18 वर्षाचं आपण होतो, 18 वर्षानंतर हळूहळू 20 वर्षाचं होतो, तेव्हा आपली स्किन खूप चांगली दिसत असते, त्याला काही स्किनमध्ये असं एक प्लम्बिंग असतं किंवा टवटवीतपणा असतो, ते सगळी त्याला काही करायची पण गरज नसते, तर इतका स्किनचा लुक चांगला असतो. मग जसं जसं आपलं 20 वर्ष संपतात आणि आपण 25 पुढे जायला लागतो तर तेव्हा ह्या सनरेजचा आपल्या स्किनवर परिणाम व्हायला लागतो. तर त्या फोटो एजिंगमध्ये जे सनलाईट आहे त्याच्यामध्ये दोन असतात, अल्ट्राव्हायलेट ए आणि अल्ट्राव्हायलेट बी. तर अल्ट्राव्हायलेट बी हे जेव्हा आपल्या त्वचेवर पडतात तेव्हा डायरेक्ट ते स्किनला बर्न करतात आणि अल्ट्राव्हायलेट ए जे असतं तर ते खूप डीपली आपल्या स्किनमध्ये इफेक्ट तयार करतात एजिंगचे. तर ते इफेक्ट म्हणजे असं असतं की आपल्या स्किनमध्ये जे कोलेजिन आणि इलॅस्टिन आहे त्याच्यावर त्याचा इफेक्ट होतो. मग टॅनिंग, डार्क सर्कल्स, फोरहेडवर रिंकल्स, चेहऱ्यावर बारीक बारीक रिंकल्स यायला लागतात आणि आपल्या स्किनच्या आतमध्ये जे फॅट असतं तर ते विरघळून खाली आलं तर ते आपली स्किन हळूहळू ग्रॅव्हिटीकडे म्हणजे ते खाली लटकायला लागते. तर मग हे अशा प्रकारचा त्याचा इफेक्ट आपल्या स्किनवर होतो आणि चेहऱ्यावर तर तो लवकर दिसतो कारण फोटो एजिंग चेहऱ्यावर जास्त असतं. चेहरा आणि हात हे भाग जनरली उघडे असतात, बाकी आपल्या इंडियामध्ये बाकी सगळं झाकलेलं असतं आपली बॉडी. तर हा एक पहिला महत्त्वाचा फॅक्टर आहे ज्याने एजिंग होतं. आणि दुसरा फॅक्टर जो आहे की आपले डाएट जर प्रॉपर नसेल. आता डाएटमध्ये तुम्ही काय घेता हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या शरीराचे जे DNA आहे, आपलं शरीर DNAपासूनच बनलेलं आहे, तर जे DNAपासून बनलेलं असतं तर त्याच्यामध्ये कुठला फॅक्टर असतो, त्याच्यामध्ये प्रोटीन खूप महत्त्वाचं असतं की प्रोटीनपासूनच DNA बनलेलं. पण आपण आहारामध्ये काय घेतो, जास्तीत जास्त आपण आपल्याला आवडणारा जंक फूड खातो. मग जंक फूडमध्ये चटकदार आणि चांगले बनणाऱ्या गोष्टीमध्ये काय असतं तर कार्बोहायड्रेट असतं. मग जास्त प्रमाणात कार्बोहायड्रेट घेणं, खूप गोड पदार्थ खाणं, तर तुम्ही जास्त शुगरी ॲटम घेतले तरी हळूहळू तुमच्या चेहऱ्यावर एज दिसायला लागतं.
कारण ते तुमच्या बॉडीचे जे मॉलिक्यूल आणि सेल्स आहेत त्याच्यामध्ये इंटरॅक्ट करतं. तर डाएटमध्ये जर तुम्ही शुगर, मैद्याचे पदार्थ आणि जसं सांगितलं की कार्बोहायड्रेट जास्त घेत आहे, तर हे जर घ्यायला लागले तर हळूहळू तुमची एजिंग प्रोसेस पण तुम्हाला जरा फास्ट होताना दिसेल. मग एक तर फोटो एजिंग होतं, त्याच्यानंतर डाएट हा एक महत्त्वाचा फॅक्टर आहे, आणि तिसरं म्हणजे तुम्ही एक्झरसाईज करता का. जर तुम्ही एक्झरसाईज रेग्युलर ठेवली तर तुमचं ब्लड सर्क्युलेशन खूप चांगलं होतं आणि स्किनला पण न्यूट्रिशन मिळायला लागतं. तर एक्झरसाईज पण प्रॉपर करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यानंतर चौथा फॅक्टर जो आहे महत्त्वाचा की जे एजिंग कॉज करतं तो म्हणजे स्लीप. तुमची स्लीप साऊंड आहे का हे खूप महत्त्वाचं आहे. आपल्या शरीराला रोज 7 ते 8 तासाची झोप पाहिजे आणि ती झोपसुद्धा शांत असली पाहिजे. मग आता झोप शांत नाही म्हटलं तर पहिला महत्त्वाचा फॅक्टर येतो की स्ट्रेस. मग जर स्ट्रेस असेल तर त्या स्ट्रेसमुळे जर तुमची झोप शांत नसेल तर तुम्ही बाकीचे जरी फॅक्टर अवॉइड करत असाल तरी पण तुमचं एजिंग जर पुरेशी झोप नसेल तर व्हायला लागतं. तर मग हे खूप लक्ष देण्यासारखी गोष्ट आहे की तुम्ही फोटो एजिंग होतं, त्याच्यानंतर डाएट, तुमची स्लीप आणि न्यूट्रिशन तुम्ही व्यवस्थित घेत आहे का हे पण खूप महत्त्वाचं असतं. आता न्यूट्रिशनमध्ये जसं मी सांगितलं की कार्बोहायड्रेट खायला नको, मग तुमच्या जेवणामध्ये आहारामध्ये स्प्राउट्स असायला पाहिजे जे तुम्हाला प्रोटीन प्रोव्हाइड करतात. आणि एजिंग प्रोसेस थांबवणारं महत्त्वाचं आहे व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, हे तुमची एजिंग प्रोसेस कमी करतात. मग व्हिटॅमिन सी असलेले तुम्ही डाएटमध्ये तुमच्या आहेत का, जे फ्रूट्स तुम्ही घेता का. जसं आवड्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असतं, बीट आणि कॅरट घेतलं तर तुम्हाला व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात मिळतं. मग त्याचा समावेश तुमच्या आहारात असला पाहिजे. मग हे डाएट घेताना तुम्ही अगदी काळजीपूर्वक जर घेतलं तर तुम्ही तुमच्या एजिंग प्रोसेसला स्लो डाऊन करू शकता बऱ्याच प्रमाणात. आणि जर मेडिसिनच्या दृष्टीने सांगायचं झालं तर जसं जसं हे एजिंग फॅक्टर सगळीकडे रिसर्चनुसार त्याच्यावर काम व्हायला लागलं तर रिसर्चनुसार असं लक्षात आलं की मायटोकॉन्ड्रियाचं जे वर्क आहे जे हळूहळू तुमच्या एजनुसार थांबायला लागतं किंवा कमी व्हायला लागतं. प्रोसेसला जर स्टॉप करायचं असेल तर Q10 हे जास्त प्रमाणात वापरलं जातं न्यूट्रिशनमध्ये. आणि आयुर्वेदाच्या दृष्टीने जर विचार केला तर आयुर्वेदामध्ये शिलाजीत हे रसायन चिकित्सेमध्ये आपल्या प्राचीन शास्त्रामध्ये पण त्याचं वर्णन केलेलं आहे. आणि आत्ता पण ते रिसर्चनुसार सिद्ध झाले की शिलाजीतसुद्धा तुमच्या एजिंगला कमी करू शकतं. आता अर्थात हे सगळे मेडिसिनमध्ये कशा पद्धतीने द्यायला पाहिजे हे तर डॉक्टर महत्त्वाचे मेडिसिनमध्ये वापरले जाणारे घटक मी तुम्हाला सांगते. तर एजिंग प्रोसेसला पण आपल्याला काही प्रमाणात थांबवता येतं, पण ह्या तुमच्या रोजच्या रुटीनमध्ये ह्या गोष्टी तुम्ही टाळल्या पाहिजे. तुमची एजिंग होऊ नये याच्यासाठी तुम्ही डाएटमध्ये चेंजेस केले पाहिजे आणि उन्हात जाताना सनस्क्रीन लावलं पाहिजे, ते खूप गरजेचं आहे. मग आता एजिंग प्रोसेस थांबवायला अजून एक स्किन केअर काय घ्यायला पाहिजे रुटीन, तर तुमची स्किन हायड्रेट राहणं खूप महत्त्वाचं आहे. मग हायड्रेट राहण्यासाठी तुम्ही स्किनला दिवसातून 2-3 वेळा मॉइश्चरायझर अप्लाय करायला पाहिजे. त्यातल्या त्यात ॲलोवेरा जास्त प्रमाणात असलेलं मॉइश्चरायझर तुम्ही यूज केलं त्याचं पेनिट्रेशन स्किनमध्ये खूप चांगल्या पद्धतीने होतं. तुम्ही मॉइश्चरायझर एकदा सकाळी उठल्याबरोबर अप्लाय करा, रात्री झोपताना मॉइश्चरायझर अप्लाय करा आणि उन्हात जाताना सनस्क्रीन लावायच्या आधी पण मॉइश्चरायझर लावणं गरजेचं आहे. आता उन्हाळ्यामध्ये तुमच्या घरात ऊन येत असेल, कुठून तरी खिडकीतून तरी पेत असेल, तर तुम्ही असा विचार करता की आता मी घरात आहे मग कशाला सनस्क्रीन लावायला पाहिजे. पण हे चुकीचं आहे. तुम्ही जेव्हा हीट जेव्हा जाता, किचनमध्ये जाता तेव्हा आणि घरातसुद्धा तुम्ही सनस्क्रीन लावूनच तुमचे रेग्युलर नियमित कामं केली पाहिजे. जर तुम्ही याची ही सगळी काळजी घेतली तर तुम्हाला पिगमेंटेशन, अंडर आय डार्क सर्कल याचा त्राससुद्धा कमी होईल आणि एजिंगला काही प्रमाणात आपण थांबवण्यात यशस्वी होईल. तर हे होती की आपलं एज कशामुळे होतं त्याची कारणे त्यासाठी घ्यावं याची काळजी. तर माझं चॅनल तुम्हाला आवडलं असेल तर दर बुधवारी आणि शनिवारी माझे व्हिडिओ अपलोड होत असतात, तर तुम्ही जरूर चॅनल सबस्क्राईब करा आणि अधिक माहितीसाठी बघत राहा. थँक्यू.